नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज जरा तुम्ही मला उत्साही दिसताय आणि आनंदीसुद्धा दिसताय, याचा अर्थ नक्कीच तुम्ही मस्त मजेत आणि बरे असणार आहे, आणि ते असलंच पाहिजे. तर आज आपण कांदाटेक खोऱ्यामधल्या श्री जो मल्लिकार्जुन मंदिराला भेट देणार आहोत. तर ह्या अगोदरही त्या मंदिराविषयी मी व्हिडिओ बनवल्या होत्या, मात्र त्याच्यामध्ये मी माहिती दिली नव्हती. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ह्या मंदिराविषयी आणि तिथल्या परिसराविषयी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर आत्ता मी आहे उचाट गावाच्या इथे, आणि हा जो मागील डोंगर आहे तो आता वरती चढून मग आम्ही मंदिराच्या इकडे जाणार आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत सागर आहे, आणि अर्थात ज्याच्याकडे कॅमेरा आहे तो आहे ओमकार. तर चला तर मित्रांनो, मग जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मंदिराकडे जाण्याचा हा एक छोटासा टप्पा आता आपण पार केलेला आहे, आणि इकडे समोर आपल्याला हे दिसतंय ते आहे कोयना धरणाचं हे बॅकवॉटर. तसंच इकडे वाघावळी गाव आहे, आणि त्याच्यासमोर उचाट गाव, आणि त्याचप्रमाणे इकडे सालोशी गावचा काही भाग दिसतो आपल्याला. आणि आता आपण इकडून पुढे जाणार आहोत, आणि आता मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला अजून एक साधारणतः पाऊण तास लागेल. तर मग आता आपण पुढे जाऊया. तर मंदिराकडे जाण्याचा हा दुसरा टप्पा पार केल्यानंतर इकडे सुरुवातीलाच एक छोटीशी पिंडा आहे, आणि त्यानंतर मग इकडून पुढे जाण्यासाठी वाट आहे. तर आता आपण इकडे पर्वत गावाजवळ आता आलेलो आहोत, आणि आता गावातून आपण मंदिराकडे जाणार आहोत. चला मग आता आपण थोडंसं गावचं वातावरण सुद्धा बघूया कसं आहे ते. तर मित्रांनो, आता आपण इकडे पर्वत गावामध्ये पोहोचलेलो आहोत, आणि त्याच्या आजूबाजूचं हे वातावरण आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे गाव आहे, आणि पायवाट हे एकमेव इथल्या दळणवळणाचं साधन आहे. अशाही परिस्थितीत इथले हे लोक
अगदी आनंदाने आणि समाधानाने इकडे राहतात. मित्रांनो, पुढे जाताना इथे एक हे हनुमानाचं मंदिर आहे आणि नव्यानेच ह्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि इकडून मग आपण मंदिराकडे जाण्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात करतो. दाट धुकं, रिमझिम पाऊस आणि थंडगार वारा असं सुंदर असं वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि हे असं वातावरण नेहमीच असतं आणि हेच कारण आहे की इकडे सारखं सारखं येऊ वाटतं. तर आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचू. तत्पूर्वी इकडचं वातावरण पाहून खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं. तर तुम्हीसुद्धा या अवतरणात या मंदिराला नक्कीच भेट द्यायला या आणि इथल्या वातावरणाचा आनंद घ्या. तर आता ही जी वाट आहे, ही छोटीशी वाट आहे इथे आणि थोडीसं भीती वाटते इथून जाताना, पण अगदी आता इथे रेलिंग वगैरे लावलेलं आहे त्याच्यामुळं भारीसुद्धा वाटतं. आणि मग पुढे गेल्यानंतर भैरीदेव आहे, तो आता आपण तिकडे जाऊन पाहूया. चला. इकडे ही भैरीदेवाची मूर्ती आहे आणि ह्यामागे हा जो दगड आहे याला चिलिमखडा असंही बोललं जातं आणि त्यातले ते दोन दगड अगदी छान असे बॅलन्स झालेले आहेत. चल तर आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि थोडंसं धुकं जास्त असल्यामुळं आपल्याला मंदिर परिसर अस्पष्ट दिसतोय.
तर मित्रांनो, आता छान दर्शन झालेलं आहे आणि इकडे सागर आणि ओंकार हे नैवेद्य बनवत आहेत. तर इथे भात आणि एक चटणी असते अशा प्रकारचा नैवेद्य बनवण्याची इथे परंपरा आहे. तर तो नैवेद्य ते बनवत आहेत. तर आता नैवेद्य तयार होईलच, तोपर्यंत आपण मंदिराबाहेरचा जो परिसर आहे त्याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, या मुख्य मंदिरापासून बाहेर आल्यानंतर इकडे हे जोमदेवाचं मंदिर आहे. तर तिकडे जाऊन आता आपण दर्शन घेऊन येऊया. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे जे समोर मंदिर आहे ते कोटी देवतांचं मंदिर आहे. तर तिकडे सुद्धा आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे जे श्री जोमलकर अर्जुनाचं मंदिर आहे याविषयी बऱ्याचशा ऐकायला सांगितल्या जातात. तर ह्याविषयी अशी एक गोष्ट सांगितली जाते की ज्यावेळेला 5 पांडव वनवासात होते त्यावेळी त्यांनी इथे येऊन एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं. तसंच हा जो संपूर्ण परिसर आहे त्यामध्ये जी सप्त शिवालय आहेत त्याच्यामधलं ही एक प्रमुख गादी आहे असं एक समजलं जातं. त्याचप्रमाणे मित्रांनो, महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. तसंच आता आपण मंदिराचा जो बाजूचा परिसर आहे तिकडे जाऊन माहिती घेऊया. मंदिराच्या बाजूला आल्यानंतर हे जे आहे हे श्री पार्वती देवीचं एक प्रतीक आहे. त्यासोबतच इकडे ह्या दोन समाध्या आहेत. तर ह्या ज्या दोन समाध्या आहेत तर यातली ही समाधी आहे श्री अगस्त ऋषींची आणि शेजारीच त्यांची जी पत्नी होती लोपामुद्रा त्यांचीही समाधी आहे. तर इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्यासोबतच इकडून मागे गेल्यानंतर पाण्याचा कुंड आहे. तर तिकडे सुद्धा आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. तत्पूर्वी आपण आता थोडंसं रिलॅक्स होऊन आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याची मजा घेऊया. Thank you.
मित्रांनो, आता नैवेद्य तयार झालेला आहे। हा भात आहे आणि इकडे ही एक चटणी आहे आणि हा नैवेद्य आता आपण ग्रहण करूया। तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे मंदिराच्या मागे जो पाण्याचा कुंड आहे तिकडे आता आपण जाणार आहोत। चला तर इकडे वाटेतच एक मंदिर आहे। इकडे हे कुलस्वामिनीचं मंदिर आहे। आणि आता इथून आपण पुढे जाऊया। तर आता आपण इथे पाण्याच्या कुंडाजवळ आलेलो आहोत आणि हा तो पाण्याचा कुंड आहे आणि इथे 12 महिने पाणी असतं। त्याचप्रमाणे पाण्याचा इथे हा दुसरा एक कुंड आहे। तसंच या कुंडाजवळ ही एक आपल्याला मूर्ती दिसते, आपण पाहूया ती कसली मूर्ती आहे ती। तर ह्या दगडावर ही हाताची मूर्ती कोरलेली आहे आणि ही एक सतीशिळा आहे। म्हणजे ज्या वेळेला एखादी पत्नी सती जायची त्यावेळेला तिच्या स्मरणार्थ अशा प्रकारे ही सतीशिळा कोरली जात होती। तर अशीच ही एक मूर्ती इथे आहे। आणि इथून हा जो डोंगर उतारावरचा जो परिसर आहे हा सातकाटा या नावाने ओळखला जातो। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण अशा नैसर्गिकरित्या सुंदर असलेल्या ठिकाणी येतो आणि येताना अशा प्रकारचे खाद्यपदार्थ वगैरे घेऊन येतो आणि हे खाद्यपदार्थ खाऊन झाले की मग आपण तो कचरा इतरत्र टाकून देतो आणि मग तिथला तो परिसर अस्वच्छ होतो। पण जेव्हा आपण हा कचरा टाकतो त्यावेळेला असाही विचार करतो की अरे एका कागदाने काय फरक पडणार आहे, पण असं काही नाही आहे, फरक हा पडतोच। त्याच्यामुळं अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळेला आपला जो कचरा आहे तो घरी घेऊन जात चला अशी मी तुम्हाला एक विनंती करतो, कारण निसर्गाच्या दृष्टीने ही अत्यंत खूप चांगली गोष्ट आहे। आणि ज्यावेळेला असा कचरा आपण घरी घेऊन जातो त्यावेळेला काहीतरी चांगलं केलेल्याचा एक आत्मिक समाधानसुद्धा आपल्याला मिळतं। तर ही गोष्ट नक्कीच तुम्ही ट्राय करा। तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया जरूर द्या, सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।